आप देख रहे हैं एसटीएस न्यूज़। नमस्कार, आप सभी का स्वागत है एसटीएस न्यूज़ में। मैं हूं अलीशा चंद्राकर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। भारत के असम राज्य का सुप्रसिद्ध मंदिर मृत्युंजय मंदिर, जो इन दिनों भिवंडी में चर्चा का विषय बन गया है। भिवंडी दामननाका मित्र मंडल द्वारा भिवंडी शहर के दामननाका स्थित मृत्युंजय मंदिर की झांकी बनाई गई, जिसको देखने के लिए भिवंडी ही नहीं महाराष्ट्र और पूरे देश से अलग अलग जगह से लोग यहाँ पर दर्शन के लिए आ रहे। इसी क्रम में भिवंडी के लोकसभा क्षेत्र के केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटिल ने भी इस झांकी को देखने के लिए दामननाका मित्र मंडल की भेंट ली और अध्यक्ष संतोष शेट्टी के साथ में मिलकर, सहयोगी के साथ में मिलकर गणपति बापा की आरती कर उनका दर्शन लिया। आइए देखते हैं एसटीएस टाइम की एक रिपोर्ट। दामनकर नाका मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात आणि हा गणेशोत्सव एक अशा पद्धतीची ख्याती निर्माण केलेली या गणेशोत्सवाने की ठाण्यामध्ये जा, मुंबईमध्ये जा, त्या गणपतीचं नाव आहे, पण आपल्याकडचं दामनकर नाका मित्र मंडळ आज त्यांच्या तोडीचं हे मंडळ झालेलं आहे। आणि प्रत्येक वर्षी फक्त गणपती बाप्पा या ठिकाणी बसत नाही तर सामाजिक संदेश देण्याचं काम ही दामनकर नाका मित्र मंडळाच्या माध्यमातून संतोष शेट्टी आणि त्यांचे सर्व सहकारी करत असतात। प्रत्येक वर्षी वेगळ्या ठिकाणची एक प्रतिकृती या ठिकाणी ते आणतात। या वर्षी आसाम मधले मृत्युंजय महादेवाचं मंदिर जे आहे त्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे। डमरू सारखी प्रतिकृती, मला असं वाटतं की पहिल्यांदाच मी अशा प्रकारचं डेकोरेशन हे पाहिलेलं आहे। शंकराच्या पिंडीचं डेकोरेशन हे पहिल्यांदा मी पाहिलेलं आहे आणि निश्चितपणे आज या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने भिवंडीच नाही, महाराष्ट्र नाही तर देशाच्या जनतेचं जे विघ्न आहे ते विघ्न हरण करण्यासाठी गणपती बाप्पाकडे मी प्रार्थना केली। शेतकऱ्यांचं कुठे जास्त पाऊस पडला म्हणून पीक खराब झालं, कुठे कमी पाऊस आहे म्हणून पीक खराब झालं, त्यांच्याही पिकाचं नुकसान होणार नाही अशा प्रकारचा आशीर्वाद गणपती बाप्पाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही द्यावा अशा प्रकारची प्रार्थना केली। निश्चितपणाने एक भिवंडीमध्ये सामाजिक समतेचा संदेश प्रत्येक वर्षी या गणपतीच्या माध्यमातून देण्याचं काम होत असते। ह्या वर्षीही सामाजिक समतेचा संदेश, केंद्र सरकारच्या योजना, त्याचबरोबर अनेक अशा गोष्टी आहेत ज्या समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून या मंडळाच्या माध्यमातून होतात त्यांचा देखावाही या ठिकाणी उभारलेला आहे। निश्चितपणाने संतोष शेट्टी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी गणपतीच्या माध्यमातून, डेकोरेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे। मला असं वाटतं की आत्तापर्यंत कमीत कमी 50,000-60,000 लोकांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं असेल। एवढी प्रसिद्धी आणि ख्याती ह्या दामनकर नाका मित्र मंडळाच्या गणपतीची झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये मुंबईवरून लोक दर्शनाला इकडे आले तर नवल वाटण्याचं काही कारण नाही अशा प्रकारचं उत्सव आणि अशा प्रकारचं डेकोरेशन या मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे। मी संतोष शेट्टी यांना धन्यवाद देतो, आपल्या माध्यमातून तमाम जनतेला गणपतीच्या शुभेच्छा देतो, गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी खुशहाली गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने यावी, कोणत्याही कोणाच्याही कुटुंबामध्ये विघ्न येऊ नये अशा प्रकारचा आशीर्वाद गणपती बाप्पाने द्यावा अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना। ऐसे ही नई खबरों के लिए जुड़े रहे एसटीएस न्यूज के साथ। मैं अलीशा चंद्राकर, जय हिंद।